अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी आज नाशिक कोर्टामध्ये गेले असता त्यांनी एक भयावह प्रकार इथे पाहिलाय. एका 93 वर्षाच्या वृद्धेला नातवाने चक्क पाठीवर घेऊन कोर्टाच्या कामासाठी आणलं होतं. इगतपूर येथील एका छोट्या गावातील सुनील शिंदे यांचे भावंड आप्तेष्टांसोबत आपल्या 93 वर्षाच्या वृद्धाजीला कोर्टात कामकाजासाठी घेऊन आला होता. त्यावेळी सदर महिलेला आपल्या पाठीवर घेऊन त्याने कार्यालयात नेण्याचं काम केलं. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी अमोल भागवत, सुभाष ठुबे, दीपक लोट, रोहित भारस्कर, दिनेश खाडे, रवींद्र सूर्यवंशी, श्याम तेजाळे आदी या कार्यालयात कामकाजासाठी उपस्थित होते. या ठिकाणी अशी बिकट परिस्थिती पाहता भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष अमोल भागवत यांनी सदर कुटुंबियांची चौकशी केली. तर आपण आता दुपारी नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांना भेटणार आहोतच. तर या ठरलेल्या कामकाजा व्यतिरिक्त अशा कार्यालयीन क्षेत्रामध्ये वृद्ध महिला व पुरुषांना कार्यालयापर्यंत जाणं शक्य होत नाही यासाठी वृद्ध व्यक्तींना व्हीलचेअर उपलब्ध करावी अशी विनंती करणार असल्याची माहिती दिली. इगतपुरी तालुक्यातील सुनील शिंदे यांनी चक्क 93 वर्षाच्या वृद्धेला कोर्टाच्या कामासाठी आपल्या पाठीवर उचलून आणल्याचा प्रकार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा ज्येष्ठांसाठी तसंच वयोवृद्धांसाठी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये व्हीलचेअरची मागणी करणार असल्याची माहिती दिली. वृत्तसंकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.